नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रयोगातील विज्ञान झीरो बजेट विज्ञान प्रयोग डायनामिक टीचर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत प्रयोग क्रमांक 13, हवेला वजन असते का। या प्रयोगासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे 2 सारख्या आकाराचे बलून, एक स्ट्रॉ किंवा एक छोटी काडी पण चालेल, तुमच्याकडे सरळ काडी असेल तर ती पण चालेल, आणि दोरा, एवढं साहित्य आपल्याला या प्रयोगासाठी लागतंय। सुरुवातीला काय करायचं, स्ट्रॉ असेल किंवा काडी असेल तर त्याला एक सारख्या आकाराचे 3 दोरे कापून घ्यायचे आणि 3 दोरे एक मध्ये 2 काठाला बांधायचे, म्हणजे तराजूसारखं आपलं एक हे इक्विपमेंट तयार होईल। त्याला बॅलन्स करायचं, बरोबर मधोमध बॅलन्स करून घ्यायचं। बघा, ज्याप्रमाणे आपण तराजू बॅलन्स करतो त्याचप्रमाणे हे छोटंसं इक्विपमेंट असं बॅलन्स करून घ्यायचं। ओके, आता बॅलन्स झाल्यावर एका बाजूला एका बलूनमध्ये हवा भरायची, एका बाजूला हवा भरलेला बलून आणि एका बाजूला खाली बलून बांधून घ्यायचा। ज्यावेळेस आपण दोन्ही हे बांधणार त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की बघा, आता इथे मी ऑलरेडी बांधून ठेवलेलं आहे। बघा काय काय लक्षात येत आहे तुमच्या, बघू शकता तुम्ही, सांगा बरं, निरीक्षण करा आणि सांगा की तुम्हाला काय दिसत आहे। अगदी बरोबर, म्हणजे ज्या फुग्यामध्ये हवा भरलेली आहे त्या फुग्या, तो फुगा खाली झुकलेला, म्हणजेच याचा अर्थ ज्या फुग्यामध्ये हवा भरलेली आहे तो फुगा आपल्याला खाली झुकलेला दिसत आहे, याचाच अर्थ फुग्यामध्ये हवा होती आणि एका फुग्यामध्ये हवा नव्हती, हवा असलेला फुगा झुकला म्हणजेच त्यामधील हवेमुळे त्या फुग्याला वजन प्राप्त झालं आणि त्याच्या हवेच्या वजनामुळे तो खाली झुकला आणि म्हणूनच आपण म्हणू शकतो की हवेला वजन असते। सांगा बरं, अशा प्रकारची काही उदाहरणं तुम्ही बघितली असेलच, बरोबर। टायर म्हणजे ट्यूबमध्ये ज्यावेळेस तुम्ही हवा भरता त्यावेळेस, ज्यावेळेस हवा भरलेली असते त्यावेळेस जर आपण ट्यूबचं वजन केलं आणि हवा भरल्यावर वजन केलं तर निश्चितच हवा भरलेला ट्यूब हा खाली ट्यूबपेक्षा भारी आपल्याला बघायस मिळतो आहे। म्हणजेच जरी हवा दिसत नसली, ती फक्त जाणवत असली, तरीही हवेला, कारण आपण या छोट्याशा प्रयोगातून हवेला वजन असतो हे हवेचे जे गुणधर्म आहेत, एअर प्रॉपर्टीज आहेत, ते आपण प्रयोगाच्या माध्यमातून स्पष्ट करू शकतो। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन प्रयोगासह, तोपर्यंत नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करू शकता। तोपर्यंत घरीच रहा, सुरक्षित रहा, धन्यवाद।